हो आपल्याला सर्वांना कल्पना आहे, गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाच्या अनुषंगाने आजची आमची भेट होती। त्या निकाल पत्रावरती आम्ही आमची प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं होतं की त्याच्यामध्ये जे सांगितलं गेलेलं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून केंद्राचा आहे, राष्ट्रपती महोदयांचा आहे। आणि साहजिकच आहे, आम्ही राष्ट्रपती महोदयांना आणि केंद्राला विनंती करण्यासाठी आमच्या ज्या भावना आहेत त्या पत्राच्या माध्यमातून तिथे पोहोचवण्यासाठी आज राज्यपाल महोदयांची भेट घेतली। ही भेट घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की हे आपल्या भावना मी नक्कीच केंद्रापर्यंत पोहोचवेन। आणि त्याचबरोबरीने आम्ही हेही ठरवलेलं आहे लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची सुद्धा आम्ही भेट घेऊ आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात एकमताने एकमुखाने सर्व पक्षाने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला जो काही विरोध झाला काही असेल ते असेल, पण तो जो काही निर्णय घेतला गेलेला आहे तो पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे। तर त्या विचाराचा किंवा त्या निर्णयाचा केवळ आमचा निर्णय म्हणून नव्हे तर जनतेचा हा निर्णय आहे आणि त्याचा आदर करून या समाजाला त्यांचा न्याय हक्क आरक्षणाचा जो आहे तो मिळायला पाहिजे ही आमची भावना आहे। जसं आज आम्ही हे पत्र माननीय राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा ही विनंती त्यांना करू। सीएम साहेब, तुम्ही प्रत्यक्ष पंतप्रधानांना भेटणार आहात, त्यापूर्वी तुम्ही त्यांना काही पत्र लिहिलं आहे? हो, आज राष्ट्रपती महोदयांना पत्र दिलेलं आहे, माननीय पंतप्रधानांसुद्धा आम्ही पत्र देतो आहोत। मात्र त्यांची रितसर भेटीची मागणी करून त्यानुसार आम्ही त्यांना जाऊन भेटू। एक एक टप्पे आम्ही पूर्ण करत जाऊ। तूर्त हा जो अधिकार त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की केंद्राचा आहे, तर हाही मुद्दा आहे की हा अधिकार जसा केंद्राचा आहे त्याचप्रमाणे राज्याच्या बाबतीत, कारण हा केवळ एका राज्याचा विषय नाहीये, देशात इतर राज्यांमध्ये सुद्धा असे विषय आहेत, तर या बाबतीत राज्याचा अधिकार राज्याकडे असावा हा सुद्धा एक मुद्दा, त्याच्यावरती सुद्धा चर्चा होणं आणि निर्णय होणं हे अपेक्षित आहे। मला आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला असं वाटतं आज आपण देणं आणि आपण अपेक्षित धरणं हे योग्य नाही। आता तूर्त या निकालाच्या अनुषंगाने एक पहिली पायरी किंबहुना पहिलं पाऊल म्हणून आम्ही जे बोललो होतो की राष्ट्रपती महोदयांना आणि माननीय पंतप्रधानांना आम्ही विनंती करू, तर ती रितसर विनंती माननीय राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। या सर्व गोष्टी आमच्या विचाराधीन आहेत आणि त्याच्याबद्दल लवकरात लवकर तुम्हाला निर्णय दिसेल। या समाजाने फार समजूतदारपणा नेहमीच दाखवलेला आहे आणि त्यांना कल्पना आहे की ही लढाई ही सरकार विरुद्ध नाहीये, कारण सरकार त्यांच्या सोबत आहे। ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला त्याही वेळेला सर्व पक्षांनी एकत्रित येऊन एकमुखी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच असं की त्या समाजाच्या मागणीच्या विरोधामध्ये कोणताही पक्ष महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणूनच या समाजाने सामंजस्याने हा जो काही एक मार्ग स्वीकारलेला आहे किंवा समजूतदारपणा दाखवलेला आहे त्याबद्दल मी सुरुवातीला सुद्धा त्यांना धन्यवाद दिले होते, आज पुन्हा एकदा धन्यवाद देतो। याचं कारण असं की त्यांनी समजून घेतलेलं आहे की ही लढाई सरकारशी नाहीये, सरकार त्यांच्या सोबत आहे। मला असं वाटतं या बाबतीत जरा आपल्याला जास्त विस्तारण किंवा विस्तृतपणाने अशोकराव माहिती देतील, कारण त्यांचा अभ्यास याच्यात गाढा आहे आणि ते आपल्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देतील। हे इकडे जाऊ, एक साथ के बाद गवर्नर से आप मिलने के लिए आए, राजभवन से खटास दूर हो गई है क्या? देखो, इसमें खट्टास और मिठास की बात नहीं होती है। जो भी बात थी या जब भी होती है उस वक्त सामने से जैसी बात आती है वैसे हमें कहना पड़ता है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम एक दूसरे के दुश्मन हैं। हम तो उनके प्रति आदर हमेशा रखते आए हुए हैं और आगे भी रखेंगे, ऐसी कोई व्यक्तिगत बात इसमें नहीं है। त्याच्याबद्दल आज बोललेलो नाही,
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा सांगितलं होतं कायदा केलेला आता फुलप्रूफ हा कायदा केलेला तत्कालीन मुख्यमंत्री बोलले होते आता शिवसेना सोबतच होती मग अर्थातच आता जो मुख्यमंत्री आहात त्याचा फुलप्रूफ कायद्याचं नेमकं काय झालं काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे ना म्हणूनच आम्हाला राज्यपालांना भेटायला यावं लागलं तो जर का फुलप्रूफ असता तर आज भेटण्याचा योग ह्यासाठी आला नसता ठीक आहे मला असं वाटतं अशोकरावना तुम्हाला याच्यात काही डिटेल काही विचारत असेल विचारा नाही तर मी ढोबळ मानाने सगळं सांगितलेलं आहे आणि त्याहून अधिक काही सांगावं असं मला वाटतं सगळं बोलून एक सेकंड आधी मला असं वाटतं आता नुकतंच आम्ही पत्र दिलेलं आहे त्याचं उत्तर काय मिळतंय ते लवकरात लवकर मिळावं आणि त्याबाबत निर्णय सुद्धा जो अपेक्षित आहे तो लवकरात लवकर व्हावा की जेणेकरून तुमच्या मनातलेच नव्हे तर तमाम जनतेच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याला उत्तरं एका झटक्यात मिळतील लवकरात लवकर नाही ते सुद्धा याच्याशी सहमत आहेत आणि साहजिकच आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं की त्यांच्याकडनं ते लवकरात लवकर वरती देतील पत्र आम्ही त्यांना सांगितलं की याच्यात आणखीन काही आपल्याला सहकार्य पाहिजे असेल तर आम्ही पूर्ण सहकार्य करी देणं आमचं कर्तव्यच आहे आणि आम्ही ते करू आहे नाही कारण हा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा राज्यातील सर्व पक्ष एकत्रित येऊन त्यांनी हा निर्णय घेतला होता त्याच्यामुळे केवळ आम्हालाच लवकरात लवकर नाही तर मी तर म्हणेन अगदी भारतीय जनता पक्षाला सुद्धा हा निर्णय लवकरात लवकरच अपेक्षित असायला काय हरकत नाही झाला पंतप्रधानांचं आम्ही तर त्यांची एक मिनिट मी तर सांगितलं ना आता की आता पहिलं पाऊल म्हणून आम्ही हे राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे त्यांना विनंती करण्यासाठी आणि आता त्यांच्याकडनं उत्तराची आम्हाला लवकरात लवकर अपेक्षा आहे माननीय पंतप्रधानांसुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहोत त्याहीबद्दल त्यांची रितसर भेटीची वेळ आम्ही मागू आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांना जाऊन भेटू